व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आज मला तुम्हाला सांगताना सुद्धा खूप वाईट वाटते की अशी वाईट वेळ माझ्यावर का आली असावी मी सपना अठरा वर्षाची एक तरुण मुलगी दिसायला गोरी पान सुंदर डोळे आणि लांब सडक केस अशी माझ्या घरात मी माझी सावत्र आई आणि माझे वडील आणि माझे सावत्र चार भाऊ असा आमचा परिवार म्हणजे मी तर त्या परिवारांना सर्वांना त्यांना माझं समजलं होतं पण नंतर मला समजलं की माझ्या वडिलांशिवाय कोणीही आपले या परिवारामध्ये नाही या जगामध्ये नाही माझी सावत्र आई मला नेहमी त्रास द्यायची वाईट वागणूक द्यायची मला सतत रडवायची ती स्वतः तर अतिशय खराब वृत्तीची होती ती तर माझ्या वडिलांना सुद्धा खूप त्रास देत होती आणि खोट देखील बोलत होती ती जे चार मुले ते पण मला आणि माझ्या वडिलांना भयानक त्रास द्यायचे त्यांनी ठरवलंच होत की त्या घरामध्ये मला आणि माझ्या वडिलांना राहू द्यायचं नाही म्हणून मला तर खूप त्रास दिला जायचा सावत्र भाऊ तर मला खूप मारायचे आणि रोज मारायचे हे माझ्या वडिलांना आवडत नसायचं मग वडिलांनी ठरवलं की माझं लग्न करायचं आणि लग्नासाठी मला स्थळ बघायला सुरुवात केली वडिलांनी तेवढ्यात वडील हे खूप आजारी पडले त्यांना जास्त काम करायला होईना डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जास्तीत जास्त घरातच राहा जास्त फिरू नका मग त्यावेळेस माझ्या सावत्र आईने माझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली तिने स्थळ बघायला सुरुवात केल्यानंतर लगेच तिने लग्न पण लावून दिलं वडिलांना सांगितलं की हा सपनाच्या घरी सगळं चांगलं आहे आणि मी आता तिचं लग्न लावते आणि लग्न लावून दिलं आणि मी सासरी गेल्यावर मला असं समजलं की जे स्थळ होत ते अतिशय खराब होत मी जेव्हा लग्न होऊन घरी गेले तेव्हा समजलं की ज्या पुरुषासोबत माझं लग्न लावून दिलेलं आहे त्या माणसाचं वय हे, हे पन्नास आहे आणि त्याला माझ्या वयाची दोन मुले आहेत तो माणूस खूप नालायक होता त्याचे अगोदर दोन वेळा लग्न झाले होते आणि दोन्ही बायका त्याच्या त्यांनी हाताने मारल्या होत्या हे ऐकून तर मला शॉकच बसला तो मलाही तसेच करायला बघत असे त्याने लग्नाच्या पहिल्या दिवशी मला एक कानाखाली जोरात मारली होती माझी काही चूक नसताना सुद्धा आणि ते मी घरी सांगितलं तर माझी सावतराई मला खूप ओरडली आणि म्हणली की अशा गोष्टी या लग्नानंतर होत असतात ते आम्हाला सांगू नको असू दे काही होत नाही मी ते ऐकून रडत बसले मी रोज घरातली सर्व कामे करायचे आणि दुपारी थोडा वेळ निवंत झोपायचे हो तर एके दिवशी मी पाहिलं की माझा नवरा घरातील मागच्या खोलीत दुसऱ्या एका बाईसोबत काहीतरी करतोय ते मला दिसलं पण ती बाई कोण आहे हे मला समजलंच नाही मी त्याला विचारायला गेले की मागच्या घरात कोण होतं तर त्याने मला मार मार मारायला सुरुवात केली त्याचा मी शेवटी पाया पडले तेव्हा तो थांबला मी नंतर काही बोलले नाही जाऊ द्या म्हणून एकदम गप्प बसले आणि काही दिवसांनी मी विचार केला आणि कामाला लागले मी जेव्हा काम करायचे तेव्हा त्या नवऱ्याची मुले मला बघत बसायची ते मला खूप वाईट वाटायचं आणि खूप वाईट नजर होती त्यांची मला भीती खूप वाटायची परंतु वडिलांसाठी मी तिथे राहायचे एक दिवस मी ठरवलं की शोधून काढायची ती नवऱ्यासोबत असणारी बाई कोण आहे तेव्हा मला समजलं की ती बाई तर माझी सावत्र आई आहे मला ते बघून खूप वाईट वाटलं मी खूप रडले त्या दोघांनी ठरवलं होतं माझा काटा काढायचा मला मारायचा आणि माझा जीव घ्यायचा आणि माझ्या वडिलांची जी काही संपत्ती माझ्या नावावर आहे ती हडपायची एके दिवशी त्या त्या दोघांनी ठरवलं की दोन दिवसात आपण ह्या सपनाला कसंही करून संपवायचं आणि ती गोष्ट मला समजली मला तर ना की आता काय करायचं कसा आपला जीव वाचवायचा मी मग नवऱ्याच्या आवडीचं जेवण बनवलं आणि त्या जेवणामध्ये घरातील उंदीर मारायचे औषध हे चार बाटल्या मिक्स केलं काय करायचं पर्याय नव्हता आणि नेहमीप्रमाणे मी नवऱ्याला जेवायला बोलवलं आणि मी हे त्या दिवशी केलं की ज्या दिवशी मला उपवास होता आणि नवरा आला जेवायला त्याने छान दोन ताटात जेवण घेतलं आणि नेहमीप्रमाणे मागच्या घरात तो ते जेवण घेऊन दुपारी गेला मला तर खूप आनंद झाला होता त्यांनी दोन ताटामध्ये जेवण घेतलं मागच्या घरात गेला माझ्या सावत्र आईने आणि नवऱ्याने बसून ते जेवण केलं त्यांनी त्या ते जेवणाचा आनंद घेतला आणि खरं सांगते मी मला पहिल्यांदा एवढा आनंद झाला होता की औषध घातलेलं जेवण माझ्या नवऱ्याने आनंदाने खाल्लं ते बघून दो त्या दोघांनी मला मारायचं ठरवलं होतं पण मी त्या दोघांसोबत माझ्या नवऱ्याच्या दोन मुलांचा पण काटा काढला त्यांना पण संपवलं आणि मला त्या गोष्टीचा आनंद आहे माझा काटा काढणाऱ्यांचा मी असा कार्यक्रम केला की त्यांना त्रास देखील झाला नाही आणि मी त्या दिवशी कायमची मुक्त झाले कायमची स्वतंत्र झाले नंतर मी वडिलांकडे गेले आणि त्यांना घेऊन आम्ही दुसऱ्या शहरात गेलो आणि चांगल्या डॉक्टरांकडे त्यांची ट्रीटमेंट केली ते अशी अतिशय चांगले झाले आणि आता आम्ही दोघे खूप चांगले राहतो मला आता सावत्र आईचा चेहरा सुद्धा आठवत नाही आणि दुसऱ्या कुणाचा चेहरा सुद्धा आठवत नाही काही गोष्टी मला आठवत नाहीत की माझ्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी झाल्या होत्या आता आम्ही दोघे खूप छान राहतो आनंदाने राहतो त्याच गोष्टीचा मला खूप आनंद आहे मला खूप आनंद आहे की मी जे काही केलं त्याचं मला काही वाटत नाही उलट जास्त आनंद वाटतो की मी स्वत कायमची मुक्त झाले स्वतंत्र झाले कारण आता वडीलसुद्धा खूप खुश राहतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा मी आहे मराठी ओनली चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद